अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची लाडकी लेक सुप्रिया सुळे या दोघींमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लढत होईल का असा प्रश्न आता सर्वत्र चर्चिला जातोय. सध्या वातावरण तरी तसंच निर्माण केलं जात आहे. एकमेकांच्या विरोधात ज्या पद्धतीने टोमणे मारणं सुरू आहे, प्रचार करणं सुरू आहे, ते सगळं जर बघितलं तर या दोघींमध्ये लढत होईल असं दिसतंय. प्रत्यक्षात मात्र अशी काही लढत होईल असं मशालला तरी वाटत नाही. कारण या लढतीमध्ये जो कुणी हारेल तो बारामती लोकसभा मतदारसंघामधनं आऊट होईल. कारण बारामती म्हणजे पवार फॅमिली, पवार कुटुंबीय, शरद पवारांचा बालेकिल्ला असं समजलं जातं. आणि म्हणूनच ही घरातच जर लढत झाली तर पूर्ण देशाचं लक्ष या मतदारसंघाकडे लागेल आणि याच्यामध्ये जो कुणी हारेल त्याची नाचक्की होईल, त्याच्या हातून बारामती जाईल. आणि म्हणूनच झाकली मूठ 1.25 लाखाची या न्यायाने कुठेतरी तडजोड होईल, कुणा मोघींपैकी एकीला उभं केलं जाईल आणि पुढे चाल दिली जाईल. कारण आता ज्या पद्धतीने एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करणं सुरू आहे ते जर बघितलं आणि नुकतंच एक फोन क्लिप व्हायरल झालं, म्हणजे सुप्रिया सुळे या एका मतदाराला फोन करतात आणि सांगतात की तुम्ही आमचे मतदार आहात, त्यावेळेस तो मतदार म्हणतोय की नाही आता आम्ही दादा वहिनींना मतदान करणार आहोत, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. आता सुप्रिया सुळेंना तोंडावर असा बोलणारा व्यक्ती बारामतीमध्ये तयार होतोय याचाच अर्थ आता शरद पवारांनी समजून जायला हवा. कारण पवार घराण्याविरुद्ध बोलण्याची हिंमत बारामतीमध्ये तरी कोणामध्ये नव्हती. आता मात्र सुप्रियाताई फोन करतायत आणि समोरचा माणूस तोंडावर सांगतोय की आम्ही तुम्हाला मतदान करणार नाहीये. आता इथपर्यंत ठीक होतं, पण तो ती क्लिप व्हायरल करतोय आणि ती एवढ्या वेगाने व्हायरल होते की पूर्णतः देशभरामध्ये सुप्रिया सुळे यांची नाचक्की होते. आता तोंडावर बोलणं हे ठीक आहे, पण ती क्लिप व्हायरल करणं, एवढी हिंमत या मतदारांमध्ये आली कुठून? आणि यावरूनच समजून जायचं आहे की अशी जर काही लढत झाली तर त्याचे परिणाम हे पवार कुटुंबियांना भोगावे लागतील. आता सुप्रिया सुळेंनी एका भाषणामध्ये सांगितलं की सुनेत्रा पवारांवर त्यांनी टीका करताना की पर्स घेऊन दादा फिरतील का, किंवा माझा नवरा सदानंद सुळे हा काही प्रचारात फिरत नाही. मग सुनेत्रा पवारांचा नवरा अर्थात अजितदादा हे प्रचार करतील, पुन्हा लोकसभेमध्ये बोलावं लागतं, ते मीच बोलणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर जे काही वार केले, जे काही घाव केले, ते जिव्हारी लागणार आहेत. म्हणजे कालपर्यंत एकत्र कुटुंबात असणारी ही लोक, एकमेकांचं अगदी जिव्हाळ्याचं प्रेमाचं संबंध असणारी ही लोक जेव्हा एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका करतात, अगदी मरणाच्या गोष्टी बोलतात. म्हणजे अजित पवारांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की कदाचित ते भावनाशील होतील, भावनिक साथ घालतील की माझी शेवटची निवडणूक आहे. आता इथपर्यंत सांगून ते थांबले नाहीत, ते पुढे असं म्हणाले की आता यांची शेवटची निवडणूक कधी ठरते ते देव जाणे. म्हणजे शरद पवार हे यांचा मृत्यू कधी होतो या अर्थापर्यंत ते विधान नेऊन ठेवलं होतं. आणि म्हणूनच एवढ्या खालच्या पातळीवर सगळ्या जर टीका होत असतील तर प्रत्येक कुटुंबामध्ये किंवा प्रत्येक राजकीय घराण्यामध्ये किंवा व्यावसायिक घराण्यामध्ये कुणी ना कुणी एकजण मध्यस्थी असतो आणि तो मध्यस्थी या दोघा कुटुंबियांना एकत्र बसवून त्यांना त्याच्यातून मार्ग काढून देतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही जर एकत्र लढलात, तुम्ही जर भांडलात तर त्याचे परिणाम दोघांनाही भोगावे लागतील. अशाच पद्धतीने पवारांच्या मध्येही कॉम्प्रोमाइज होईल. कारण घराण्याची इज्जत ही पणाला लावून कोणीही जिंकण्यामध्ये काही हासिल नसणार आहे हे दोघांनाही माहीत आहे. कारण शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत, अजितदादा ही एक मोठे खिलाडी आहेत, पण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत की दोन्ही जर घराणी एकत्र उतरली तर आपल्याला इतरत्र म्हणजे दुसऱ्या मतदारसंघामध्ये जायला मिळणार नाही. पूर्ण लक्ष फोकस हे बारामतीवर होईल आणि बारामतीमध्ये आपण अडकून पडण्यापेक्षा कोणाला तरी एकाला पुढे चाल देऊन तिथे कॉम्प्रोमाइज केलं जाईल असं आम्हाला वाटतंय.
आणि म्हणूनच आता कितीही वातावरण पेटवलं असलं, आता कितीही सांगत असले की सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये लढत होईल, तरी मशालचा अंदाज असा आहे की अशा प्रकारची लढत होणार नाही. दोघींपैकी एक लढेल आणि एकालाच पुढे चाल दिली जाईल. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होईल असं आम्हाला तरी वाटत नाही, आणि तसं होणं हे दोघांच्याही हिताचं नाही.